विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, आज आपण खेळू करू शिकू या विषयातील ऐच्छिक उपक्रम, या ऐच्छिक उपक्रमातील उत्पादक घटक आणि उत्पादक घटकातील आपणास अन्न हे क्षेत्र याविषयीचा अभ्यास करायचा आहे। तर मित्रांनो, तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे झाडं पाहिले असतील। आपल्याला जे अन्न आहे ते अन्न आपल्याला मुख्यतः झाडांपासून मिळतं आणि त्या झाडांचे वेगवेगळे प्रकार असतात। काही जे झाडं आहेत ते फळं देणारे असतात, काही जे झाडं आहेत ते आपल्याला तृणधान्य देतात, गहू, ज्वारी, बाजरी याप्रमाणे, आणि काही जे झाडं आहेत ते आपल्याला पालेभाज्या आणि फळभाज्या देत असतात। अशा या झाडांपासून आपल्याला अन्न हे मिळत असतं आणि हे अन्न आपल्याला उत्पादन कसं करायचं, म्हणजे कसं आपण ते लावायचं, त्याची कशी जोपासना करायची, वाढ कशी करायची, याबद्दलची माहिती आपल्याला आजच्या या पाठामध्ये घ्यायची आहे।